नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पार्ट मध्ये आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत, ते सुद्धा प्रीवियस इयरला पोलीस भरतीला जे विचारले प्रश्न आहेत त्यावर आधारित। चला तर मग सुरू करूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा सॉल्व करायचा आहे। आता हा प्रश्न विचारलाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7-2 मध्ये। तर बघा आता हा सॉल्व कसा करायचा। बेदुनी 4, बेत्रिक 6, परत या ठिकाणी जात नाही बघा, इकडे जात नाही, नाही जात, इकडून जातोय बघा, 2 ने 8 ला जातोय, 2 के 2, 2 चौक 8। आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, छेदांचा गुणाकार करायचा आणि अंशांचा गुणाकार। बघा मी अंशात आहे तसं मांडून घेतो, परत 3 छेद 1 छेद 3 गुणुले 3 छेद 2 गुणुले 5 छेद 4। बघा आता परत इथं बघा, तुम्हाला 3 ला जातोय बघा, 3 एके 3 3 एके 3 जातोय, म्हणजे राहिलं किती बघा, 1 एके 1 2 एके 2 गुणुले 5 छेद 4। आता या ठिकाणी बघा, 4 दुणी 8 येतंय आणि 5 एके 5, तुमचं उत्तर हे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 5 छेद 8। तुम्ही ऑप्शनमध्ये जर चेक केलं तर बघा ऑप्शन डी तुमचा बरोबर असणार आहे। अशा पद्धतीने सॉल्व करायचा। परत एकदा एक्सप्लेन करतो विद्यार्थी मित्रांनो, भाग जातोय म्हणून मी भाग घालवलेला आहे, भाग जातोय म्हणून घालवलेला आहे। जर तुम्ही भाग नाही घालवला तरी डायरेक्ट तुम्ही 4 त्रिकोण 12 12 5 60 असं जरी केलं तरी चालतंय, 6 दोन 12 पर 12 98 अशा पद्धतीने केलं तरी चालेल, पर तुम्हाला भाग घालवताना अडचणी येणार आहेत। त्यामुळे जितकं तुम्हाला काही कमी करता येईल भाग घालवून तितकं कमी करायचं, म्हणून मी तर भाग घालवलेला या पद्धतीनं, म्हणून मला सोयीस्कर आणि सोपं ठरलेलं आहे उत्तर काढताना। अशा पद्धतीनंच विद्यार्थी मित्रांनो ट्राय करा आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न, हा प्रश्न विचारलाय बीड जिल्ह्यामध्ये, तर ऑप्शन दिलेले आहेत बघा। आता कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे बघा, इथं बेरीज दिलेलं आहे तुम्हाला, 3 छेद 4 अधिक 2 छेद 5 अधिक 7 छेद 8 बरोबर किती असं विचारलंय, म्हणजे काय करायचे आपल्याला, बेरीज करायची। बघा विद्यार्थी मित्रांनो, काहीच करायचं नाही, खूप सोपं आहे, छेद समान करून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, छेद समान। आता छेद कधी समान होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जर मी 40 घेतलं 40 जर मध्ये आणायचं म्हटलं छेदामध्ये, तर इथं पण 40 येते, इथं पण 40 येते, इथं 40 येते, ते कसं, तर बघा 8 ला मी 8 5 40 करू शकतो, म्हणजे 5 घेतले तर वरती 5 घ्यायचं। आता ह्या 5 ला मी 40 करू शकतो, कसं, 8 घ्यायचं 8 5 40, म्हणून 8 वरती खाली 8 घेतले की वरती 8 घ्यायचं। या ठिकाणी बघा, आता ह्या 4 ला मी 40 कसं करू शकतो, 10 ने गुणल्यानंतर 10 ने खाली गुणतोय म्हणजे वरती गुणावं लागणार 10 ने। आता काय बघा करायचं विद्यार्थी मित्रांनो, छेद पहिल्यांदा समान करून घ्यायचा, 10 चौक 40 येईल आले, मग वरती बघा 10 3 30 अधिक 8 5 40 8 2 16 8 5 40 7 5 35। बघा विद्यार्थी मित्रांनो, मी छेद समान करून घेतला अशा पद्धतीनं, मग छेद समान केलेला आहे ना, मग एकदाच घ्यायचं 40 छेदामध्ये आणि वरच्यांची फक्त बेरीज करायची, म्हणजे अंशाची बेरीज करायची, बेरीज केली। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बेरीज करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, ह्यांची बेरीज जी केली करणार आहे तुम्ही, कसं करायचं, 5 आणि 6 11 इथं 0 आहे, 11 ला इथं 1 घ्यायचा, 7 च्याला 1 घ्यायचा, म्हणजे बघा परत 3 आणि 1 4 5 5 आणि 3 8 वरती येणार आहे तुमचं किती, 81 छेदामध्ये 40 आहे तसं। आता ऑप्शन मध्ये 81 छेद 40 आहे का, नाही, तर आता पुढची प्रोसेस काय करायची विद्यार्थी मित्रांनो, बघा 40 ने 81 ला भाग द्यायचा, 40 एके 40 40 दोन्ही 80, मग हे 2 घेतलं, हे जे 2 आले 2 इकडे ठेवायचं आहे, आणि परत काय करायचं बघा, 40 दुणे 80 म्हणजे जर 81 मधून 80 गेले 1 उरणार 1 इथं ठेवायचा, हे 2 मी इथं ठेवलं, जे भाग करायला 2 इथं ठेवलं, बाकी केलेलं पुढे ठेवलेलं आहे, आणि बघा 40 आहे तसं हे 40 ठेवायचे, तर 2 पूर्णांक 1 छेद 40 असं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्र तुमचं। अशा पद्धतीने सॉल्व करायचं होतं। तर बघा परत एकदा सांगतो मी काय केलं, या ठिकाणी छेद समान केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, छेद समान करताना जी संख्या घेत आहे ती संख्या त्याच्या वरच्या अंशामध्ये ठेवायचे। बघा 5 घेतलेलं छेद समान करायसाठी वरती 5 दिलं आणि खाली 10 घेतलेलं होतं इथं 10 घेतलं, म्हणजे 10 ने गुणायचं आहे, 8 ने गुणायचं आहे, 7 परत 5 ने गुणायचं आहे, अशा पद्धतीने करायचं, म्हणजे तुमचं उत्तर
निघणार आहे आणि सोयीस्कर ठरणार. तुम्ही जर तिरकस गुणाकार करत बसला, पाच त्रिक पंधरा, चार दोन्ही आठ, परत पाच चौक वीस, त्यात वेळ खूप जाणार आहे. वेळ घालवायचं नाही, वेळ वाचवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन मध्ये बघा, 2.140 कुठे आहे बघा, 2.140 ऑप्शन बी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारलाय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोपे सुरुवातीला सोपे उदाहरणं घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण जसे जसे म्हणजे स्टेप बाय स्टेप वाढवत निघालेलं आहे, म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत निघालेलं आहे. हे सर्व जे प्रश्न आहेत ते एक्झामला म्हणजे प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि याच पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहा. आपण सर्व जी आपण सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये जे काही गणिताचे टॉपिक असतील, पोलीस भरतीमध्ये आलेले क्वेश्चन असतील, तेच आपण पाहत आहे. तुम्हाला नक्की विद्यार्थी मित्रांनो फायदा होणार आहे या व्हिडिओ सिरीजचा. नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. 100% अपूर्णांकावर एकही क्वेश्चन तुम्हाला मिस होणार नाही आणि आन्सर म्हणजे समजणं असं वाटणार नाही. सर्व क्वेश्चन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहेत. आपण डबल एक्सप्लेन करून सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आणि अशा पद्धतीची व्हिडिओ सिरीज तुम्हाला दुसरी कुठेही मिळणार नाही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा प्रश्न आहे, प्रश्नाला डायरेक्ट तुम्ही भाग देऊ शकता. बघा इथं 72 18 चेच्या जागी गुणले घ्यायचं आहे 2 छेद 9. मी या ठिकाणी भाग दिला असता पण इथं चेच चे आहे, आपल्याला गुणाकारामध्ये रूपांतर करायचं होतं चेच. चे च्या ची आलं की आपण इथं गुणाकार करतो हे लक्षात घ्या. आता बघा 9 ने 72 18 भाग द्यायचा. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हे 9 ने याला भाग का द्यायचं तर लक्षात ठेवायचं छेदामध्ये 1 आहे. म्हणजे हे कसं होणार आहे, 72 18 1 × 2 9 असं. म्हणजे आपण छेदाने अंशाला भाग देतो, म्हणजे अंशातली संख्या लक्षात घ्या. छेद नव्हता, छेद दिलेला नाही तर पण गुप्त मध्ये छेद असतोच विद्यार्थी मित्रांनो. बघा 9 × 9 9 8 72. आता 1 ला भाग जाणार आहे, 18 जाणार आहे, डायरेक्ट 18 जाणार आहे म्हणून आपण 0 देणार. 9 × 2 = 18. मग काय आलं विद्यार्थी मित्रांनो, 8 × 2 × 2. मग परत बघा, 2 × 2 = 4 2 × 0 = 0. लक्षात घ्या 2 ने 0 ला गुणल्यानंतर 0 येतं, म्हणजे 2 × 0 = 0. जर असं आलं 2 × 0 तर उत्तर तुमचं 0 येतं लक्षात घ्या. त्यामुळे 2 × 0 = 0 आलं. परत 2 × 8 = 16, म्हणजे तुमचं आले उत्तर 1604. ऑप्शन मध्ये चेक करा, ऑप्शन डी बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. परत लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 72 18 चेच्या जागी गुणिले 2 छेद 9. आता डायरेक्ट आपण या संख्येला 72 18 का भाग देतोय 9 ने, कारण ही अंशातली संख्या आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला करून दाखवलं आहे, अंशातली संख्या आहे, छेदामध्ये 1 असतोच हे लक्षात घ्या. तुम्हाला समजायसाठी छेदामध्ये 1 दिलाय. 9 × 1 = 9 9 × 8 = 72. मग परत डायरेक्ट जातोय म्हणून 0 दिला आणि 2 ला म्हणजे 18 ला परत 9 × 2 = 18 केलं. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न. आता हा प्रश्न विचारलाय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला. प्रश्न काय सांगितलाय, पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, म्हणजे यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 अपूर्णांक आहेत लक्षात घ्या. ह्या 4 अपूर्णांकपैकी 1 अपूर्णांक असा शोधायचा आहे जो सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे यापैकी. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. ए नंबरचा आणि बी नंबरच्या अपूर्णांकाचा आता विचार करूया. बघा मग काय करायचं, अशा वेळेस छेदाने अंशाशी गुणायचं आहे. तिरकस गुणाकार जसं करतो ना त्या पद्धतीनं बघा, छेदाने अंशाशी गुणायचं आणि त्याचं उत्तर लिहायचं. परत छेदाने इकडेच छेदाने बीच्या अंशाशी गुणायचं आणि उत्तर लिहायचं. तर बघा आता ज्यावेळेस तुम्ही 19 चा 7 सोबत करणार आहे, म्हणजे 7 9 63 येणार आहे आणि हातच्याला 6 आले. मग बघा 7 × 1 = 7 आणि 6 किती येणार आहे, 7 × 6 येणार आहे 13, म्हणजे 133 आलेलं आहे. 133 आलं. परत काय करायचं बघा, 6 ने 22 सोबत गुणायचं, 6 × 2 = 12 येणार आहे.
परत हातच्या एक आले विद्यंदू लक्षात घ्या साईदूनी 12 आणि 13 म्हणजे इकडे 133 झालं इकडे 132 झालं आता ह्या संख्येचा विचार करायचा 132 आणि 133 मध्ये मोठी आहे 133 म्हणून 133 बघा 19 6 असणार आहे याच्यावरचं घ्यायचं 19/6 19/6 घेतले विद्यार्थी मित्रांनो आता पुढचा अपूर्णांक घ्यायचा पुढचा अपूर्णांक घेतला 40/13 आता या दोन्ही मध्ये कोणता अपूर्णांक मोठा आहे हे शोधायचं विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यावेळेस तुम्ही 13 चा 19 सोबत गुणाकार कराल 13 चा 19 सोबत गुणाकार कराल त्यावेळी 247 येणार आहे आणि 6 चा 40 सोबत गुणाकार केल्यानंतर 24 240 येणार आहे तर मला सांगा आता 247 आणि 240 मध्ये मोठी संख्या कुठली आहे तर मोठी संख्या आहे 247 247 आणि 240 मध्ये 247 ही मोठी संख्या आहे मग बघा त्याच्यावरचा अपूर्णांक घ्यायचा 19/6 हा मोठा अपूर्णांक मिळाला आपल्याला परत पुढे मोठा अपूर्णांक घ्यायचा 19/6 राहिलेला अपूर्णांक घ्यायचा 28/9 आता यामध्ये जो अपूर्णांक मोठा असेल तो आपला फायनल आन्सर असणार आहे म्हणजे सर्व अपूर्णांकांपैकी आपल्याला मोठा अपूर्णांक आता मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे तुम्ही 9 ने 19 ला गुणल्यानंतर ना तुमचं उत्तर येणार आहे 171 आणि 6 ने 28 ला गुणल्यानंतर ना 168 येणार आहे 6 ने 28 ला गुणल्यानंतर 168 9 ने 19 ला गुणल्याने 171 या दोन्हीमध्ये मोठी संख्या 171 त्याच्यामुळे 171च्या वरती बघा 19/6 आहे 19/6 हा मोठा अपूर्णांक आहे विद्यार्थी मित्रांनो हा मोठा अपूर्णांक अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करायचा होता हा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या किंवा तुम्ही जरी 6 1 6 आणि असं भाग देत जरी बसला भाग देऊन जरी काढलं पॉईंट जेव मोठा असेल जे पॉईंट मोठा असेल तो आपलं उत्तर असणार आहे फायनल तसं केलं तरी चालतंय पण ही पद्धत लई सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे या साईडला बघा 7 ने 19 ला गुणल्यानंतर त्याच्या खाली 133 6 ने 22 ला गुणल्यानंतर त्याचे खाली 132 अशाच पद्धतीने सॉल्व करायचं या दोन्हीमध्ये बघा या दोन्हीमध्ये जी संख्या मोठी असेल आपल्याला मोठं विचारलं मी मोठी घ्यायची 19/6 म्हणजे 133 मोठे म्हणून 19/6 खाली घेतलं हा अपूर्णांक कट केला 40/13 घेतलं मग 13 ने 19 ला गुणलो 13 ने 19 ला गुणलो की 247 झालं 6 ने 40 ला गुणल्यावर 240 झालं मग या दोन्हीमध्ये मोठी कुठली आहे 247 मग त्याच्यावरती बघा 19/6 आहे 19/6 पुढे घ्यायचंय कारण मोठं घेतोय म्हणून मोठंच पुढे घ्यायचं लहान असतं लहान घेतलं असतं मोठी संख्या आली 19/6 आता हा पूर्णांक पण गेलेला होता राहिला 28/9 मग 28/9 मध्ये आपण तिरकस गुणाकार करायचा 9 गुणिले 19 केल्यानंतर 171 येणार आहे 6 गुणिले 28 केल्यानंतर 168 येणार आहे या दोन्ही मध्ये मोठी संख्या 171 मग त्याच्यावरती बघा 19/6 आहे म्हणून 19/6 घेतलं अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करायचं आहे तुमचं उत्तर सहज येऊन जाईल म्हणजे ऑप्शन आपला ए बरोबर आहे पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक 19/6 शेवटपर्यंत मोठा आलेला 19/6 हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने सॉल्व करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एकही क्वेश्चन मिस होणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने सर्व क्वेश्चन तुम्हाला समजणार आहे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकातील आता आपण पुढे जर ऍडव्हान्स लेवलला निघालेलो आहे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे बघा पाचवा प्रश्न एका गावात 15,000 लोकसंख्येपैकी 1/5 स्त्रिया 3/5 पुरुष असून उर्वरित बालके आहेत तर बालकांची संख्या किती विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न विचारला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 बिरसी गोंदिया कॅम्प नागपूरला विचारलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सॉल्व इझी मध्ये सॉल्व करू शकतो विद्यार्थी मित्रांनो फक्त क्वेश्चन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन चांगलं समजून घ्यायचा प्रयत्न करा कंटिन्यू तुम्ही गणितामध्ये येणार जोपर्यंत क्वेश्चन समजून घेत नाही तोपर्यंत तुमचं उत्तर येणारच नाही विद्यार्थी मित्रांनो तर क्वेश्चन समजून घ्यायला तुम्ही शिकला पाहिजे तर बघा आता काय सांगितले एका गावात 15,000 लोकसंख्येपैकी म्हणजे 15,000 लोकसंख्या आहे त्यापैकी 1/5 स्त्रिया आहेत 1/5 स्त्रिया 3/5 पुरुष आहेत आणि उर्वरित बालके आहेत उर्वरित बालके आहेत हे स्टेटमेंट लक्षात घ्यायचे आणि आपल्याला बालकांची संख्या विचारलेत म्हणजे 15,000 मध्ये बालकांची संख्या किती आहे हे सांगायचं आहे तर बघा आता काय करायचं
पहिल्यांदा स्त्री आणि पुरुष यांचा अपूर्णांकांची बेरीज करून घेऊ, कारण यांच्या अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतरच आपल्याला बालकांची म्हणजे उर्वरित बालके अपूर्णांकामध्ये मिळणार आहेत. 1/5 अधिक 3/5 किती झाले बघा, छेदामध्ये 5 आहे, छेद समान आहे त्यामुळे 5 च घेतो आपण. 3 आणि 1 = 4 मग बघा 4/5 आपल्याला काय मिळालं की 5 पैकी जे 4 आहेत ते स्त्रिया पण आहेत आणि पुरुष पण आहेत, राहिले बालक. बघा 5 मध्ये म्हणजे 5 पैकी 4 स्त्रिया आणि बालक आहेत, तर मला सांगा बालक किती राहणार आहे. 5 पैकी 4 स्त्रियांनी पुरुष असतील, तर 5 पैकी 4 गेल्यानंतर 1 राहिला आणि 5 आहेत तसं म्हणजे 5 पैकी 1 काय आहे बालके आहेत, 5 पैकी 1 बालके आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर काय करायचं आता, बालके आपल्याला मिळाले 1/5 आहेत, मग डायरेक्ट या 15,000 पुढे ठेवायचं, 15,000 × 1/5 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 1, 2, 3, 0 म्हणजे बघा 3000 आपल्याला काय मिळालेलं आहे बालके. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा होता विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा आहे. दोन अपूर्णांकांची बेरीज करायची, बेरीज येणार आहे 4/5, मग काय करायचं 5 पेक्षा 4 कमी आहे 1 ने म्हणून 1 घेतलं, म्हणजे 5 तून 4 जर वजा केलं तर 1 राहणार आहे आणि 5 आहे तसं, म्हणजे 1/5 बालके आहेत विद्यार्थी मित्रांनो, 1/5 बालके आहेत. मग आपल्याला ते काय करायचंय, 15,000 × 1/5 करायचं, आपलं उत्तर 3000 निघून जाईल. ऑप्शन मध्ये चेक करा, ऑप्शन बी उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या, नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 6वा प्रश्न, जर 3/4 स्वल्पविराम 2/3 स्वल्पविराम 5/6 स्वल्पविराम 1/2 स्वल्पविराम 4/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल. लातूर जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि बघा 5 अपूर्णांक दिलेत, 1, 2, 3, 4, 5, तर या 5 अपूर्णांकांपैकी काय सांगितलंय, अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहायचे आहेत, म्हणजे लहानापासून मोठ्या अपूर्णांकापर्यंत मांडणी करायचे. तर कसं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, फरक बघा, छेद आणि अंशामध्ये फरक बघा, 4 आणि 3 मध्ये 1 फरक आहे, 3 आणि 2 मध्ये 1 फरक आहे, 6 आणि 5 मध्ये 1 फरक आहे, 2 आणि 1 मध्ये 1 फरक आहे, 5 आणि 4 मध्ये 1 फरक आहे. तर बघा 1 फरक आहे, सेम फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. मग बघा छेद, जो छेद लहान आहे ती तो अपूर्णांक मोठा असणार आहे, आणि जो छेद मोठा आहे तो अपूर्णांक लहान असणार आहे. मग या आपण काय करायचं, चढत्या क्रमाने लावायचं आहे, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत, मग लहान पहिल्यांदा घ्यायचं. मग बघा यामध्ये मोठी संख्या कुठली आहे, मोठा अंक कुठला आहे, तर 6 आहे, मग 6 म्हणजेच लहान अपूर्णांक, 5/6 त्याच्यानंतरचा मोठा, 5 नंतर 6 नंतरचा 5 म्हणजे 4/5 त्याच्यानंतरचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने लावायचंय, 5 नंतर 6 नंतर 5 झालं, पर 5 नंतर 4 परत त्यानंतर बघा 4 नंतर 3 परत 2 मग यामध्ये मधोमध येणारा अपूर्णांक विचारले, म्हणजे चढत्या क्रमाने लावलाय विद्यार्थी मित्रांनो, मग मधोमध येणारा अपूर्णांक कोणता असं विचारले. म्हणजे बघा तुम्ही या साईडला डाव्या साईडला 2 अपूर्णांक, उजव्या साईडला 2 अपूर्णांक सोडले, 3/4 हा अपूर्णांक मधोमध येतोय. ऑप्शन मध्ये बघा 3/4 ऑप्शन मध्ये सी, 3/4 हा अपूर्णांक बरोबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं प्रश्न सॉल्व करायचा होता, खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त समजून घ्यायला पाहिजे तुम्ही. 7वा प्रश्न, एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने उरतात, तर त्या पुस्तकात किती पाने आहेत. आता हा प्रश्न विचारलाय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात, तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे ते आता पाहूयात. तुम्ही लक्षात ठेवायचंय बघा, एका पुस्तकाचा
एका पुस्तकाचा, म्हणजे एक पुस्तक आहे, एका पुस्तकाचा 3/7 भाग, 3/7 भाग भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने शिल्लक राहतात, म्हणजे उरतात 49 पाने। मग त्यांनी सांगितलं की उरतात, तर त्या पुस्तकात किती पाने आहेत। मग आपल्याला बघा, पहिल्यांदा काय करायचं, हे 15 जे आहे, 15 आणि 49 एका साईडला ठेवायचं आणि याचा पहिला विचार करायचा, कारण हा आपल्याला अपूर्णांकामध्ये दिलेला आहे, हा भागामध्ये दिलेला आहे आणि इकडे 15 पाने दिलेले आहेत, 49 पाने। म्हणजे असं आपल्याला ठरवता येत नाही, 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर असं ठरवता येत नाही। मग त्यासाठी काय करायचं, हा जो भाग आहे हा भाग वजा करायचा याच्यातून। तर बघा मी कसं करतोय, याच पद्धतीने करायचं। 3/7 आहे ना, बघा 7 भागापैकी 3 भाग वाचून झालेत, 15 पाने साईडला ठेवा, 3 भाग वाचून झालेत, म्हणजे शिल्लक राहिले किती रे, 4, म्हणजे 7 तून 3 गेले, 4 राहिले, 4/7 भाग वाचायचे राहिले। जरी 15 पाने मी 49 मध्ये ऍड केले तर 4/7 भाग वाचत राहिले। बघा आता एका पुस्तकाचा चा एका म्हणून आपण काय म्हणलो, एक्स मानू, एक पुस्तक, पुस्तक एक पुस्तक बरोबर एक्स मानू। तर बघा एक्स ठेवलं मी, एक्स गुणिले चा, एका पुस्तकाचा म्हणून गुणिले केलं, मग 4/7। आता 4/7 घेतले बघा आपण, त्याच्यामुळे 15 पण आपल्याला ऍड करायला लागणार आहे 49 मध्ये। बघा 49 मध्ये अधिक 15 ऍड करायला लागणार आहे, म्हणजे 4/7 भाग हा टोटल आहे, म्हणजे 49 अधिक 7, 49 अधिक 15। बघा 4/7 भाग 49 अधिक 15 मध्ये आहे, म्हणजे 64। एक्स गुणुले 4/7 बरोबर 49 अधिक 15 64 होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा हे 7 जाणार आहे इकडे, एक्स गुणुले 4 बरोबर 64 गुणुले 7, या ठिकाणी 7 घेतले, चुकून एक्स झालेलं होतं। तर बघा 64 गुणिले 7 आलं, मग या ठिकाणी बघा काय आलंय, मी इकडे करून घेतो 4। आता एक्स गुणिले 4 आहे, 4 मग छेदामध्ये येणार आहे, लक्षात घ्या 64 गुणिले 7 छेदामध्ये 4 येणार आहे। मग 4 ने बघा 64 भाग जातोय, 4 × 1 = 4, 16 × 64, म्हणजे तुमचं उत्तर काय आलंय, एक्स गुणिले 16, एक्स बरोबर 16 गुणिले 7। बघा आता याचा गुणाकार करायचा, गुणाकार जर येत नसेल तुम्हाला, 16 चा पाढा येत नसेल, तर 7 ने गुणायचं, 7 × 42 = 2, 4 × 4, 7 × 1 = 7, 7 × 4 = 11, म्हणजे तुमचं उत्तर किती आलंय, 112। म्हणजे त्या पुस्तकात किती पाने आहेत, आपल्याला काय काढायला सांगितलं, एक पुस्तक, म्हणजे ते पुस्तक कोणतं आहे, त्या पुस्तकात पाने किती आहेत हे काढायला सांगितलं, म्हणजे आपलं 112 उत्तर आलेलं आहे, म्हणजे त्या पुस्तकात पाने किती आहेत, 112। ऑप्शनमध्ये चेक करा, ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन डी हा बरोबर असणार आहे। अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या, तुम्हाला समजणार आहे आणि सुटणार सुद्धा आहे। मी एक पुस्तक बरोबर एक्स मांडलेलं आहे, मग मी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, 3/7 आहे, 3/7 घेतलं, मग काय करायचं आहे आपल्याला, 3/7 भाग वाचून झाला आहे, पुढे त्याच्यात व 15 पाने वाचून झालेत, 15 पाने साईडलाच ठेवायचे। मग 7 3 जो भाग झालाय 7 चा, तर राहिले किती, 4। मग 4 भागामध्ये 15 आणि 49 ॲड असणार आहे, 15 आणि 49 ॲड असणार आहे, म्हणून मी काय केलं, 15 अधिक 49 केलं, म्हणजे 64 केलं, आणि इथं 4/7 एक्स म्हणजे पुस्तक, एक पुस्तक गुणुले 4/7 बरोबर 64, म्हणजे 4/7 जो भाग आहे तो 64 बरोबर आहे, 4/7 भाग म्हणजे 64 पाने। एक्स गुणिले 4 बरोबर 64 गुणिले 7 आलं, तर इथं काय करायचं, एक्स बरोबर 64 गुणिले 7 आहे, छेदामध्ये 4 न्यायचं, इथं 4 होतं ना, ते 4 छेदामध्ये नेतो ते, कारण गुणाकारामध्ये आहे, म्हणून गुणाकार असले की भागाकार होतं बरोबरच्या उजव्या साईडला। मग 4 छेदामध्ये आलं, 4 ने भाग दिला मी 64 ला, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 2 राहिले, 4 × 6 = 24, म्हणजे 16 गुणिले 7, एक्स बरोबर 16 गुणिले 7, एक्स बरोबर 12, 112 उत्तर आलं आपलं।
अशा पद्धतीने सॉल्व करायचं होतं विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या, नक्कीच समजेल तुम्हाला। बघा विद्यार्थी मित्रांनो, आठवा प्रश्न, 5 ÷ *+3 ÷ *=1 असेल तर स्टारच्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल। राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 नवी मुंबईला आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या, नक्की समजेल। बघा मी आहे तसं मानतो, 5 ÷ *+3 ÷ *=1। बघा छेद समान आहे, स्टारला मी काय मानणार आहे, एक्स, लक्षात घ्या स्टारला मी एक्स मानतोय। बघा 5 ÷ *+3 ÷ *=1, छेद समान आहे, एकदाच घ्या एक्स, 5 ÷ *+3 ÷ *1, 8 ÷ *+1 ÷ 1। मग बघा एक्स तुमचा उजव्या साईडला जाणार आहे, 1 ÷ x, आता 1 ÷ x म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक्सच येतं, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 8। ऑप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता, ऑप्शन दाखवतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन बघा, ऑप्शन ए आहे 8, ऑप्शन बी आहे 5, ऑप्शन सी आहे 3 आणि ऑप्शन डी आहे 1। यापैकी तुमचा ऑप्शन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ए। बघा अशा पद्धतीने हे उत्तर काढायचं होतं विद्यार्थी मित्रांनो। येथे एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की इथं बघा 5 ÷ x ÷ 3 ÷ x, एक्स घेतलंय आपण स्टारच्या जागी, तर इथं अधिक आहे अधिक किंवा वजा जर असेल आणि छेद समान असेल तर एकदाच घ्यायचं आहे, आणि 5 ÷ 8 किंवा 5 ÷ 3 केलं असतं आपण, वजा जर असतं तर, म्हणजे इथं अधिक आहे म्हणून 5 ÷ 3 ÷ 8, पण जर इथं गुणाकार असतं ना गुणाकार, तर 1 ÷ x आणि 5 ÷ 3 केलं असतं, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। भागाकार असतं ना इथं, तर आपलं 3 ÷ x आहे ते उलटं केलं असतं आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह आणलं असतं, भागाकार असल्यावर हा पूर्णांक उलटा केला असता, एक्स इथं गुणाकाराचं चिन्ह आणण्यासाठी, एक्स वरती आलं असतं 3 ÷ आलं असतं, अशा पद्धती बेसिक गोष्ट आहेत, लक्षात घ्या नक्की समजेल। छेदामध्ये आहे म्हणून आपण उजव्या साईडला घेतलेलं आहे, छेदामध्ये आहे म्हणून उजव्या साईडला आपण गुणाकारामध्ये घेणार आहे, आणि गुणाकारामध्ये जर असलं तर आपण छेदामध्ये डाव्या साईडला घेणार आहे। या बेसिक गोष्टी आहेत, ते लक्षात घ्या, काय करायचं आहे कुठं काय करायचं आहे हे समजलं ना तुम्हाला उत्तर सहज नित्या निघू शकतं। बघा विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न, 3 ÷ 132 आहे, जर पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट, पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्याच्या 1 ÷ 3 आहे, तर दुसरा अंक कोणता। ऑप्शन दिलेला आहे आणि मुंबई लोहमार्गला आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथं काय दिलंय, पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट, तिसरा अंक पहिल्याच्या 1 ÷ 3 आहे, तर दुसरा अंक कोणता, आपल्याला दुसरा अंक ओळखायचा आहे कुठला आहे। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा अंक पहिला अंक आणि तिसरा अंक आता बघा काय दिले, पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे, म्हणजे पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे, म्हणजे दुसरा अंक काय असणार आहे एक्स मानू, दुसरा अंक काय मानला आपण एक्स मानू, पहिला अंक दुसऱ्याच्या दुप्पट आहे म्हणजे 2 ÷ x म्हणजेच त्याला आपण 2 ÷ x म्हणतो। आता पुढे काय सांगितले बघा, तिसरा अंक पहिल्याच्या 1 ÷ 3 आहे, तिसरा अंक पहिल्याच्या 1 ÷ 3 आहे, म्हणजे पहिल्याच्या 1 ÷ 3 2 ÷ x हे पहिला झाला, याला गुणूले 1 ÷ 3 करायचं। बघा हे पहिल्यांदा सॉल्व करू, 2 ÷ 1 म्हणजेच 2 ÷ 3। आता लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे पहिला अंक आणि एक्स, परत काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो, बघा आता अंक तर दुसरा अंक कोणता,
तीन अंकांची बेरीज 132 आहे, म्हणजे या तीन अंकांची बेरीज 132 आहे, म्हणजे तीन अंक आहे तसे लिहून घ्या। पहिला अंक बघा 2x आहे, 2x घेतला अधिक पहिला अंक झाल्यानंतर बघा दुसरा अंक x आहे, x घेतला अधिक आणि तिसरा अंक 2x छेदामध्ये 3 बरोबर यांची बेरीज किती आहे 132, म्हणजे यांची बेरीज 132 आहे। आता बघा काय करायचं, 2x अधिक एक्स म्हणजे किती झाले 3x अधिक 2x छेदामध्ये 3 बरोबर 132, मग 3x ला आपण 3 ने गुणायचं, बघा 3 त्रिक 9x, 9x अधिक 2x छेदामध्ये 3 बरोबर 132, मी यांची बेरीज केली 11x, म्हणजे 9 आणि 2 11x छेद 3 बरोबर 132, मग बघा 3 राहणार आहे, हे जे 3 राहिलेलं आहे हे 132 इकडे येणार आहे, 132 या साईडला, मी ह्या साईडला घेतो इकडं बघा, हे 3 132 तिकडे आल्यामुळं गुणाकारामध्ये जाणार आहे 3 आणि इथे येणार आहे 11x, एक्स राहणार आहे आणि 132 गुणिले 3च्या छेदामध्ये 11 जाणार आहे, 11 132 गुणिले 3च्या छेदामध्ये गेला। आता बघा 11 एके 11 बघा 13तून 11 गेले 2 राहिले, 11 2 22 काय आलं, एक्स बरोबर 12 गुणिले 3, एक्स बरोबर 12 36, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 36। एक्स म्हणजे काय, दुसरा अंक आहे विद्यार्थी मित्रांनो, एक्स म्हणजे दुसरा अंक, दुसरा अंक, एक्स म्हणजे दुसरा अंक, म्हणजे आपल्या एक्सची किंमत किती मिळाली 36, म्हणजे 36 काय आहे दुसरा अंक, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता, म्हणजे ऑप्शनमध्ये बघा ऑप्शन बी तुमचं बरोबर असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न, पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर, 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती, म्हणजे बघा पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर, 1/3 पाने म्हणजे 3चा एक भाग वाचून झालाय, मग एक भाग वाचून झाल्यानंतर पाने किती शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो 2, बघा रे इथे 2 राहिले, मग बघा 2 जे पाने शिल्लक राहिलेत 2 म्हणजे हे 100च्या बरोबर आहेत, तर 3 छेदामधलं जे 3 आहे तर 3 बरोबर किती विचारले, म्हणजे एकूण पाने 3 असणार आहे ना, 3चा एक भाग वाचून झालाय, मग 2 भाग शिल्लक आहे, मग 3 भाग बरोबर किती विचारले, 2 भाग बरोबर जर 100 पाने शिल्लक असतील तर 3 भाग बरोबर किती, तिरकस गुणाकार करायचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्नचिन्हाचा या 2 सोबत आणि या 3चा 100 सोबत, तिरकस गुणाकार करताना लक्षात घ्या प्रश्नचिन्हाचा ज्याच्या सोबत गुणाकार होतोय ते छेदामध्ये संख्या येणार आहे, छेदामध्ये येणार आहे 2 आणि 3 आणि 100 अंशामध्ये येणार आहे 3 गुणिले 100। बघा आता बघा बे के बे, बे पंचे 10 काय आलं 3 गुणिले 50, 5 3 15 म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 150, म्हणजे पुस्तकाला एकूण पाने किती आहेत 150, ऑप्शनमध्ये ऑप्शन बी हा बरोबर असणार आहे। अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा होता विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न, आणि विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ सिरीज आणि हा व्हिडिओ शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो आपण अशाच पद्धतीचे अतिशय चांगल्या पद्धतीनं पोलीस भरतीला आवश्यक असणारे जे काही पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आहेत ते घेऊन येत असतो, त्यामुळे व्हिडिओ पाहत चला विद्यार्थी मित्रांनो, सर्व व्हिडिओ पहा, नक्कीच तुम्हाला 100% या व्हिडिओ सिरीजचा खूपच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, याची मी 100% गॅरंटी देतोय, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो जर आज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ सिरीज पोहोचवण्याचा प्रयत्न करा, प्रामाणिक प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओ सिरीजचा खूपच फायदा होईल। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।